फॉक्सकॉन नंतर C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर निशाणा साधलाय. सर्वसामान्यांप्रमाणे उद्योजकांनाही आता या सरकारवर विश्वास राहिला नसून महाराष्ट्राला उद्योगमंत्र्यांचा राजीनामा हवा असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की चौथा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला आहे. या घटनाबाह्य सरकारमधील एक इंजन फेल झाला आहे तर जनतेप्रमाणे उद्योजकांनाही या सरकारवर विश्वास राहिला नाही. महिनाभरापूर्वी सांगितलेला प्रकल्प महाराष्ट्रात येणार म्हणाले असताना मग तो गेला कसा असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. तर MIDC येणाऱ्या अनेक प्रकल्पांकडे लक्ष दिले जात नाही. महाराष्ट्र शिंदे सरकारला माफ करणार नसून या महाराष्ट्राला उद्योग मंत्री उदय सामंत यांचा राजीनामा हवा असल्याची देखील आदित्य ठाकरे म्हणालेत. उद्योग जगात देखील चौथा मोठा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. पहिला प्रकल्प होता वेदांता फॉक्सकॉनचा. तो प्रकल्प अक्षरशः म्हणजे जुलैपर्यंत जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की वेदांता फॉक्सकॉन ह्या महाराष्ट्रामध्येच येणार आहे. ऑगस्टपर्यंत त्यांच्या बैठका चालल्या. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील त्यांच्या बैठका झाल्या आणि सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प गुजरातला निघून गेला. एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वाकांक्षांमुळे आपला महाराष्ट्र हा गेले 2-4 महिने फटका खात सतत पुढे चाललेला आहे. पुढे चाललाय की मागे चाललाय हे आता आपण ठरवायचं. पण कायदा सुव्यवस्था असेल, उद्योजक आणि त्यांचं जगत असेल किंवा शेती असेल, कुठेही लक्ष न देता राजकारण आणि राजकारण, घाणेरडं राजकारण ह्याच्यावर पूर्ण फोकस राहिलेला आहे. आणि म्हणून आज निषेध करायला तेवढं कमीच आहे. मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योगमंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योगमंत्र्यांचा राजीनामाच हवा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.